शुक्राना बाळे गोमंतक गौड मराठा समाजाची वेचणूक जावपाची आशिल्ली. मात जनरल बॉडी मिटिंगेचो वेळ तिनांक म्हणून सांगिल्लो असताना मिटिंग दोनांक घेऊन विश्वास गावडे परतून एक फावट प्रकाश शंकर वेळीपार अध्यक्ष म्हणून घोषित केलो. हे सगळे बेकायदेशीर म्हणून गोविंद शिरोडकर गटाचा आरोप. किडकल्ले शिरोडकर गटाचा प्रकाश शंकर वेळीपाचेर फोग. ही घोषणा रद्द करून परतून नेमाप्रमाण वेचणूक घेतली ना जाल्यार गोविंद शिरोडकर गटाची कोर्टात वचपाची शिटकावणी. ही समिती जी आसा पहिलीची, त्याचा अध्यक्ष असा विश्वास गावडे आणि सेक्रेटरी असा खुशाली वेळी, हांच्यानी जनरल बॉडी इतकी आवर्ती घेतली की ताणी हो जो विश्वास गावडे जो आसा त्याका स्वय घोषित फुडलो अध्यक्ष म्हणून त्यांच्यानी घोषित केलो. लोकशाहीन वावरता आणि वो प्रकाश शंकर वेळीप एक जाणतो मनीस जो आयज ही सगळी प्रक्रिया झाला त्यांना वयर व्यासपीठार एक अंधभक्त जावन ताणें हो सगळो प्रकार पळयलो. हांव आयज असो स्टेटमेंट करता हो आमचो समाजाक लागलेली एक कीड कशी आसा. कीड इतक्याच खातीर म्हणटा हांव, जे जे कितें करता तो आपल्या स्वार्था खातीर करता. उटाच्या बाबतीन गेली 20 वर्सां हो मनीस आसा तो त्या एका चिपटोवन रावलो आसा. हो कसलेच तरेचो बाकीचे म्हणजे आमचे यूथ आसा तांकां कांय हें दिना, स्कोप दिना, कांयच दिना. गोमंतक गौड मराठा समाजाची जी मीट आज जनरल बॉडी मिटींग जी आपयली त्या वेळेनुसार आम्ही सगळे बांधव जे ठरल्या टायमा प्रमाणे अर्धवर पयली हांगा हाजीर आशिले आणि जेणे करून जेन्ना हॉलान बोवाळ झालो तेन्ना अशें कळ्ळें की मिटींग सोंपयली. फक्त 15 मिनटां भितर तांच्यांनी हे सगळे काबार केल्ले आसा, सोंपयले आसा. तर जनरल बॉडी मिटींगेक खुबशे विशय आसता. आमी कितें समाज सुदारणाची विशय जे आसा ते मांडपाचे आसता, किंवा हिशोब जो खर्च केला तो वाढवे खर्च जो कित्याक लागून झाला हेजेर भासाभास जावपाचे आसता. ती सुद्दां हेंच्यांनी करूंक दिली ना. हो हिशोब असो झालो तेंच्याच भितरले एक एक्झिक्युटीव मेंबरांनी प्रपोज आनी सेकंडेड करून ही मिटींग मान्य करून घेतली. हांव कितें म्हणटा, जेन्ना जनरल बॉडी मिटींग जेन्ना आसता तेन्ना हे जे एक्झिक्युटीव कमिटीचे मेंबर जे आसा, कित्याक आमचे 9 आनी 21 जाण जे बाकीचे मेंबर आसा, टोटल 7 जाण 27 मेंबर, हे सगळे मेंबर थंय प्रपोज आनी सेकंडेड करूं शकना. पूण हे प्रपोज आनी सेकंडेड कोणी करप आसता, जे पब्लीक पब्लीक जे लोक समाजाचे येयल्ले आसा तांच्यांनी करप आसता. पूण हे सुद्दां तशें जालें ना. नमस्कार. आयज गोमंतक गौड मराठा समाज हेचो इतिहासाचो काळ दीस म्हणपाक जाता. आमी आयज आसा आदर्श हॉल, ज्या जाग्यार मंगेश आनी दिलीप हांकां जळोवन मारिल्ले, आणि ह्या हॉलांत आयज मिटींग घेतलेली गोमंतक गौड मराठा समाजाची जनरल बॉडी मिटींग जी तिनां जावपाक आशिल्ली. तिनां जावपाक आशिल्ली म्हणटा आमी सगळे यूथ आणि जे आमचे समाजाचे बांधव आसा ते तिनां जमपाचे त्या टायमार येवपाक आशिल्ले. पूण हिणे कट कारस्थान करून जी पहिली कमिटी आसा हेडेड बाय विश्वास गावडे, खुशाली वेळीप आणि अदर मेंबर्स हिणे कट कारस्थान करून ही दोनां घेतलेली. पहिली तिणें मिस्टेक केला की टायम तिणें अदेर केलो ना. तिणें तिनां मिटींग आसा ती दोनां घेतली, ही मोठी मिस्टेक तिणें केली कडेन आसा. आयज ही मेसेज आसा ती खूब दुखदायी मेसेज आयज सगळी समाजा मदीं वतली, आमच्या समाजा मदीं फूट पडटली. जे यूथ आसा तिंका आमच्या समाजाचे यूथ आमकां विश्वास उरपा ना अशें जालें. आनी हें जर जाग्यार उडयतले जाल्यार आतां आमी सगळे आमी म्हणटाले की हें जर इलेक्शन बरोबर जालें ना तर आमकां कोर्टाची आमकां जो दरवाजो आसा तो आमकां खटखटका पडटलो. हें आमकां कोर्टान चॅलेंज करपा पडटा, नायलाजान आमच्या समाजाकच आमकां कोर्टान व्हरपा पडटलें. आनी ज्यो जे कायदेशीर दृश्टी सोपस्कार आसा ते आमी अवश्य करतले. आतां आमी पोलीस स्टेशनार वचून रिसर कंप्लेनी दिताले आनी गरज पडले आमी सिवील कोर्टान घालून हें जें पळय तेमी बेकायदेशीर केलां तें आमी भायर मारतले. गोमंतक टी व्ही खातीर भिमा पाटील.